तळेगाव चाकण राज्य मार्गावर इंदोरीजवळ मंगळवारी दुपारी 1 सुमारास झालेल्या अपघातात 4 ठार तर 33 प्रवासी जखमी झाले. तळेगाव चाकण राज्य मार्गावर इंदोरीजवळ एसटी बस आणि कंटेनर यांच्या झालेल्या अपघातात 4 जण ठार आणि 33 जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, बढे हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शंकर कदम, धोंडीबा गोगावले, रोहिणी शिंदे, सुरेश नवगिरे, अनिता नवगिरे, रंजना काळे, आर्या नवगिरे, दामू ठाकर, पूजा सौंदकर, विलास भगत, मनीषा पवार हे जखमी झाले आहेत. मनीषा पोफळे यांचा पाय तुटून रस्त्यावर पडला होता. मृत आणि जखमी प्रवाशी एकमेकांमध्ये अडकून पडले होते. वाहक आणि चालकासह एसटीतील प्रवासी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांनी सांगितले की दुपारी 1 सुमारास शिरूरहून कुर्ला येथे निघालेल्या बसला तळेगावच्या बाजूने आलेल्या कंटेनरने समोरून धडक दिली. एसटी चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते बचावले. अपघाताचा आवाज ऐकून काही तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य ओळखून जखमींना बाहेर काढण्यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला. काही वेळातच वाहतूक पोलीस अवघडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तळेगाव एमआयडीसी आणि महामार्ग पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. अपघातामुळे सुमारे 2 तास वाहतूक ठप्प पडली होती. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. पांडुरंगाची कृपा म्हणून वाचलो असं सांगून जखमी कैलास शेळके म्हणाले, बसलो होतो 10:30 गाडीमध्ये शिरूर टूरला. मला जायचं होतं पोपटला ठाण्याला. तर इथं मध्ये येताना गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं मी पलीकडे सीटावर बसलो होतो. तर मला आवाज आला, मी झोपलेलो होतो. आवाज आल्यामुळं मी तटक्याने उठलो आणि खाली उडी मारली. उडी मारली तर गाडी पूर्ण चपलेली, या साईडची माणसं पुरी गुतलेली होती आणि तिकडची लोक सगळी उतरून काय घ्यायची आपल्या मार्गाने खाली उतरून आली. आर्धावर झाल्यामुळं सगळी लोक जमा झाल्यामुळं बाकी काही नाही झालं. मला इथं थोडं लागलं फक्त आणि गुडघ्याला लागलं बस, बाकी काय. मदत कार्य वगैरे आपल्याला कसं केलं? स्थानिक नागरिकांनी मदत केली, भरपूर लोकांनी मदत केली त्यांना काढायला. आणि जसं जसं पोलीस लोक ती धावत आली आणि गाडीतून लगेच बाजूला काढून गाडी दवाखान्यात पार्सल केली.